नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती ग्रुप डी परीक्षा रद्द होऊ शकते. मी दुपारी तुम्हाला जो काही व्हिडिओ बनवला त्यामध्ये मी दुपारच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की आरोग्य विभागाची जी काही भरती आहे मित्रांनो, ही ग्रुप डीची परीक्षा रद्द होऊ शकते आणि त्याच्यासाठी पुरावेसुद्धा जबरदस्त आहेत. त्यामुळे मित्रांनो, ग्रुप डीची जी काही परीक्षा आहे ही 100% परत होऊ शकते. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर पहा मित्रांनो, जे काय अकोल्यातली मुलगी होती त्या मुलीने आरोग्य विभागाला जे काय पत्र लिहिलं होतं की मला जो काय हा पेपर आहे 24 ऑक्टोबरलाच आलेला आहे त्यामुळे हा पेपर परत झाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी या मुलीने जे काय पत्र लिहिलं तर तिला आरोग्य विभागाकडून एक पत्र आलेले. या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की या मुलीची जी काय परीक्षा आहे स्वतंत्र घेण्यात येईल. परंतु मित्रांनो, यावर आक्षेप घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एका मुलीची तुम्ही परीक्षा परत घेऊ शकत नाही. कारण की कुठल्याही एका मुलीची जर परीक्षा जर परत घ्यायची जर झाली तर बाकीच्या मुलावर अन्याय का, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायसारखा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, एक तर परीक्षा सर्वांचीच परत घ्यावी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, जर परीक्षा सर्वांची जर परत घ्यायची जर असेल तर मित्रांनो, एकाची परीक्षा घेता येणार नाही. त्यामुळे सर्वांचीच परीक्षा ही परत घ्यावी लागेल, एका मुलीची परीक्षा घेता येणार नाही. कारण की हा पेपर ज्यावेळेस आरोग्य विभागाने या मुलीला पत्र पाठवले की आम्ही तुमची परीक्षा परत स्वतंत्र घेऊ, याचा अर्थ आरोग्य विभागाकडून आणि नासा कंपनीकडून या मुलीला 100% पेपर हाच जे काय ग्रुप डीचा पेपर हा 24 ऑक्टोबरलाच गेलेला आहे यावरून सिद्ध होऊ शकतं. हा मुद्दा म्हणजे सिद्ध झालेलाच आहे. कारण की आरोग्य विभाग स्वतः तिची परीक्षा घेण्यासाठी तयार आहे. याचा अर्थ आरोग्य विभागाकडून जी काही चूक झालेली, नासा कंपनीकडून जी काही चूक झालेली आहे मित्रांनो, ही चूक या ठिकाणी सिद्ध झालेली आहे. त्यामुळे हा मोठा पुरावा असू शकतो. आणि मित्रांनो, हा जो काय पुरावा आहे हा पुरावा परत एकदा परीक्षा घेण्यासाठी हा परिपूर्ण असा हा पुरावा आहे. त्यामुळे मित्रांनो, आरोग्य विभागाची ग्रुप डीची जी काय परीक्षा आहे मित्रांनो, 100% परत होऊ शकते, 100% होऊ शकते. कारण की हा खूप मोठा पुरावा आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एका मुलीची परीक्षा घेता येणार नाही. कारण की पहा, एका मुलीची जर परीक्षा घेतली तर बाकीच्या मुलाची परीक्षा का नाही, हा मुद्दा तुम्हाला कोर्टामध्ये सुद्धा कुठंसुद्धा हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, एक तर सर्वांचीच परीक्षा परत घेणे आहे. कारण की महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर हा 24 ऑक्टोबरला त्या मुलीच्या हाती लागलेला. म्हणजे त्या मुलीच्या ज्या काय त्यांचा जो काय वर्ग होता त्या वर्गामध्ये जवळपास सर्वच मुलांच्या हातीमध्ये हा पेपर लागलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, हा पेपर 100% फुटल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, ही जी काय ग्रुप डीची जी काय परीक्षा आहे मित्रांनो, 100% परत होणार आहे. तर मित्रांनो, मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुपारी जो काही व्हिडिओ बनवला त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आरोग्य विभागाची ग्रुप डीची जी काही परीक्षा आहे मित्रांनो, 99% परत होऊ शकते. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे आरोग्य विभाग भरती परीक्षा डबल होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ही जे काय पुरावा या ठिकाणी ग्राह्य धरला जाऊ शकतो. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये एवढीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं काय मत आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.